नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव उत्साहात सुरू आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोलीमध्ये विविध भागात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. नगरपालिका हद्दीतील लवजी या ठिकाणी पाटील कुटुंबियांच्या सार्वजनिक बाप्पाचे दर्शन आमदारांनी घेतले. त्यावेळी पाटील कुटुंबियांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा सरचिटणीस विनायक माडपे, सिद्धेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. चीन येथील चेंगडू येथे 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, सदस्य योगिता भगत, भाजप नेते जयवंत देशमुख, स्वस्तिकाचे वडील आणि कोच संदीप घोष उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील भाले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. माणगाव शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात भालेगावचे ज्येष्ठ नेते भागाराम मनसेकर, पंढरीनाथ उतेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत मनसेकर, विनोद ढवळे, महेश महाडिक, राकेश महाडिक, संजय चव्हाण, गणेश महाडिक, निलेश मेडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी भालेगाव ये झाकी है, निजामपूर विभाग अभी बाकी है असा इशारा दिला. या पक्षप्रवेशावेळी विपुल उभारे, गणेश पवार, अविनाश नलावडे, दाखणे ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात शनिवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले. गौराईच्या आगमनाने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण होते. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर 2-3 दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील आणि शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. गौरीपूजन रविवारी दुपारी झाल्यावर घरातील सुवासिनी नटून थाटून सुपामध्ये पूजेचे साहित्य घेऊन गौरीचा ओवसा घेतला. विशेष म्हणजे नववधूने हा ओवसा घेतलाच पाहिजे असे परंपरेनुसार ठरलेले आहे. यावेळी त्यांनी उकडलेल्या पिठांचे दिवे लावून गौरींना ओवाळले. या सोहळ्याचा आनंद बहुतांश घरातील सुवासिनींनी घेतला. गौरीच्या सणासाठी महिला मोठ्या संख्येने माहेरी आल्या असून त्यांनी एकत्र येऊन रात्रभर गणपती आणि गौरीसाठी नाचत जागरण केले. रात्रीच्या वेळी महिलांची नाचगाणी, फुगड्या आदींनी रंगत आणली. गौरीपूजन केल्यानंतर 3 दिवसांची पाहुणी गौराईला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. नियमांचे पालन आणि प्रशासनांच्या सूचनांचा अंमल करत मोठ्या आनंदात खोपोलीमध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संदेश आणि समाज प्रबोधन होईल या दृष्टीने मोठ्या मेहनतीने सजावट आणि देखावे निर्माण केले आहेत. गणेश भक्त बाप्पाच्या दर्शनाबरोबर हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 1926 पासूनची दीर्घ परंपरा असलेल्या वरची खोपोली बालमित्र मंडळाने साकारलेला देखावाही यावर्षी विशेष आकर्षण ठरत आहे. बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे हे 96वे उत्सवी वर्ष आहे. यावर्षी मंडळाने सामाजिक संदेश आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर देखावा साकारला आहे. पर्यावरणपूरक संदेश आणि प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम या देखाव्यातून मांडण्यात आले आहेत. खोपोली शहर आणि परिसरातील गणेश भक्तांची मोठी पसंती या देखाव्यांना मिळत आहे. धाटाव नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारताच कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत गाळे संबंधितांनी हटवून जागा मोकळी करून दिली. त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका नदी परिसराने पुन्हा मोकळा श्वास घेतला आहे. कुंडलिका नदीच्या काठावर 32 कोटी रुपये खर्चून नदी संवर्धन प्रकल्प उभा राहिला आहे. हा प्रकल्प विविध कारणांनी कायम चर्चेत आहे. या नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेत बेकायदेशीरपणे पत्र्यांचे गाळे उभारून
परस्पर विकण्याचा घाट काही लोकांनी घातला होता, त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. भाजपचे तालुका उपाध्यक्ष शैलेश रावकर तसेच रोहा सिटीजन फोरमने नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील बेकायदेशीर पत्रांच्या गाळ्यांचा विषय लावून धरला. त्यानंतर नगर परिषदेचे प्रशासक डॉ धीरज चव्हाण यांनी गाळे हटवून जागा मोकळी करून द्यावी, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल अशा सूचना संबंधितांना दिल्या होत्या. त्याची नोंद घेत संबंधितांनी नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील बेकायदेशीर गाळे हटवून अतिक्रमण केलेली जागा मोकळी करून दिली. खालापूर तालुक्यातील साजगाव आडोशी औद्योगिक क्षेत्रातील पुष्पम फोर्जिंग कंपनीत अचानक आग लागण्याची घटना घडली आहे. त्या परिसरात सर्वत्र ऑइल मिश्रित ड्रम आणि डबे होते, त्यामुळे ही आग अधिक भडकली. याबाबत कंपनीकडून खोपोली अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांना माहिती देण्यात आली. या यंत्रणांनी तातडीने मदत केल्याने ही आग तासाभरात आटोक्यात आली. या दरम्यान कंपनीच्या एका विभागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी रात्री 11:30 आग पूर्णपणे नियंत्रणात आल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडित होणे, कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खोपोली खालापूरमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी वीज बिल थकले की जोडण्या तोडण्यात तत्परता दाखवणारे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सुरळीत वीज पुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहेत. खोपोलीच्या अनेक भागातील वीज पुरवठा नेहमीच खंडित केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात तर वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्याने खोपोली खालापूरमधील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वीज बिलात सूट तसेच भूमिगत केबल टाकाव्यात, ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवावी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, ग्राहकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात यावी, स्थानिक वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी या मागण्या खालापूर खोपोलीतील वीज ग्राहक करत आहेत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन आवश्यक आहे. दररोज कचरा निर्माण होत असतो, त्यामुळे नागरिकांना कचरा वर्गीकरणाची दैनंदिन सवय लागण्यासाठी सतत जागरूक राहणे आणि नागरिकांना याबाबतची सातत्याने जाणीव करून देत राहणे गरजेचे असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे. कचरा वर्गीकरणाविषयी आढावा बैठक नुकतीच नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त बांगर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी त्यांनी वर्गीकरणाच्या अनुषंगाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत आपण करत असलेल्या कामावर समाधानी न राहता अधिक सूक्ष्म नियोजन करून कचरा वर्गीकरण 100% आणि नियमित होण्याकडे संबंधित सर्व घटकांनी बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद सातत्याने समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह तीव्र होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोळ यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. समाजामध्ये प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी 5 कोटींचा मानहानीचा दावा मिटकरी यांनी शिवा मोहोळ यांच्यावर केला. त्या नोटीसीवर मैं झुकेगा नहीं असा पलटवार मोहोळ यांनी केला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता याबाबत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील पायाभूत सुविधा अधिक भक्कम करताना सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राज्यात तब्बल 4,500 किलोमीटर लांबीचे द्रुतगती महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात येणार असून यातील काही नव्या महामार्गाची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याला गती देण्यासाठी मंत्रालयामध्ये वॉर रूम गठीत करण्यात आला आहे. राज्यात 94 किलोमीटरच्या मुंबई पुणे आणि 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने काही जिल्हे जोडण्यात आले आहेत, तर जालना नांदेड नागपूर गोंदिया गडचिरोली गडचिरोली नागपूर तसेच 317 किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग
विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग अशा 1176 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाचे नियोजन पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे 1,00,000 कोटी रुपये खर्चाच्या महाराष्ट्र एक्सप्रेस वे ग्रीड प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. राज्यभरामध्ये शनिवारी रात्रीपासूनच मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अकोला, पुणे, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाटभाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सवामध्ये मान्सूनची हजेरी कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.